उधर वर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार। कुठल्याही भाजीला तिची विशिष्ट अशी चव असते आणि आपण काय करतो, भरपूर सारे मसाले घालतो आणि त्या मसाल्यांची चव त्या भाजीला येते। आणि उन्हाळ्यामध्ये अशा मसालेदार भाज्या खायला नको वाटतं। इथे कांदा लसूण न वापरता फक्त घरातील एक मसाला वापरून वांग्याची जी मूळची चव आहे ती तशीच ठेवून मस्तपैकी चमचमीत असं मसाला वांगं केलंय। चला तर पाहूया। त्यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 10-12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि मग बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। आता हा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा हळद घालती आहे, 2 चमचे घरातील मसाला घालती आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला रंगही छान येतो। पा मसाला आता छान परतून झाला आहे। याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालती आहे। हे वांगं छान भरलेले वांग्यासारखंच चवीला होतं। याच्यामध्ये 2 चमचे वाटण घालती आहे। वाटणामध्ये थोडंसं खोबरं, कोथिंबिरीची देठ आणि छोटा आल्याचा तुकडा घेऊन हे वाटण तयार केलं आहे। आता हे वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मग वांग्याला मी मध्ये चिरून घेतलं आहे। याच्यामध्ये कीड नाही ना हे दोन्ही बाजूने पाहिले आणि मग ही वांगी या मसाल्यामध्ये घालून छान आता परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला याला लगेच पाणी नाही घालायचं, चवीपुरता मीठ घातलं आहे आणि वांगी मस्त तेलावर परतून घेतली आहेत। हे असं वांगं तेलावर छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग मसाला छान वांग्यामध्ये मुरतो आणि वांगं चवीला एकदम छान होतं, भाजीला रंगही खूप छान येतो। त्याच्यावर मी एक ताट ठेवते आणि त्याच्यावर थोडं पाणी घालायचं आहे। ते पाणी थोडंसं गरम झालं की मग ते पाणी भाजीमध्ये घालायचं आहे। असंच हे 1-2 वेळा मी झाकणावर पाणी ठेवून ते पाणी गरम झाल्यावर भाजीत घातलं आहे आणि 1-10 मिनटं वांगं छान शिजून घेतलं आहे। पहा, झाकणीवरचं पाणी त्याच्यामध्ये घातल्यामुळे एक तर गरम पाणी घातलं की भाजीला रंगही छान येतो आणि भाजी लवकर शिजते। मस्त अशी वांग्याची भाजी तयार झाली आहे। ही भाजी लहान मुले, मोठी माणसे कोणीही खाऊ शकतं आणि उन्हाळ्यात मसालेदार भाज्या खाऊन जी जळजळ होते किंवा जो काही त्रास होतो तो या भाजीमुळे अजिबात होत नाही। ही भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही एकदम छान लागते। या पद्धतीचं वांगं तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी आणि टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।